नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत आहे मी अपहातूरे आज आपण करंट म्हणजे चालू घडामोडी याचे लेक्चर्स बघणार आहोत मग चालू घडामोडीचा अभ्यास करायचा म्हणजे नेमकं कसं करायचं सर आता या कोरोनाच्या परिस्थितीमुळे जसं लोकांचे हाल झालेत ना तसं एम पी सीच्या विद्यार्थ्यांचे हाल झाले की काय एकोणीसचा अभ्यास करू का वीसचा करू सर का एकवीसचं पण मार्च एप्रिलपर्यंत वाचू हे विधवा मनस्थितीमध्ये आहेत तर यासाठी राज्यसेवेच्या स्टुडंटनं मी पहिलेही सांगितलेलं आहे तर राज्यसेवेच्या स्टुडंटनं मार्च दोन हजार वीसपर्यंतचाच डेटा वाचा त्याच्या पलीकडे वाचायची गरज नाही पण कंबाईनच्या स्टुडंटात दोन हजार वीसचं सगळं वाचावं लागेल मे दोन हजार एकोणीसपासूनचं समोरचं पण करावं लागेल ओके मी वीसचा सगळा डेटा घेणार आहे आणि एकोणीसचं रिलेशन कसं आहे एकोणीसमध्ये काय काय गोष्टी घडलेल्या आहेत एकोणीसच्याही महत्वाच्या गोष्टी या ठिकाणी तुमच्या समोर नोंदवणार आहे आपण आज म्हणजे बघा जवळजवळ बघा प्रत्येक वर्षी दोन हजार सतरामध्ये कंबाईनला प्रश्न कसे आलेली आहेत ओके तर बघा आता मी ते सगळ्या नोंदी ठेवून आणलेले आहेत तर बघा ज्या वर्षी जी गोष्ट महत्वाची घडते त्यावर फिक्सली प्रश्न असतो म्हणजे असतोच जसं उदाहरणार्थ दोन हजार सतरामध्ये म्हणजे दोन हजार सोळाच्या डिसेंबरमध्ये बघा किती आठ नोव्हेंबर दोन हजार सोळाला काय झाले आहे नोटबंदी झालेली आहे कधी हो आठ नोव्हेंबर दोन हजार सोळाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटबंदी आणली आहे म्हणून दोन हजार सोळालाच सॉरी दोन हजार सतराच्या परीक्षेमध्ये तीन प्रश्न नोटबंदीवर आहेत हे लक्षात घ्या रिलेटेड कसे आणले आहेत बघा नोटबंदी कोणत्या दिवशी झाली प्रश्न विचारला आठ नोव्हेंबर दोन हजार सोळा ओके आणि केंद्र सरकारनं पाच राज्याच्या मुख्यमंत्र्यांची एक समिती नियुक्त केली कशासाठी नोटबंदी समिती संबंधित ओके मग ती समिती दुसरा प्रश्न होता ती समितीचा अध्यक्ष कोण होता चंद्रबाबू नायडू दोन हजार सतराच्या कंबाईन आपण कंबाईन जे बघतोय दुसरा प्रश्न आला बरोबर म्हणजे पहिला प्रश्न नोटबंदी कधी झाली नोटबंदी कधी झाली याच्यावर प्रश्न आहे बघा पहिला प्रश्न काय नोटबंदी नोटबंदी कधी झाली हे दोन हजार सतराचे प्रश्न आहेत नोटबंदी कधी झाली आठ नोव्हेंबर दोन हजार सोळा ला झाली बरोबर दुसरा प्रश्न म्हणजे मला काय सांगायचं आहे जशी कोरोनाची परिस्थिती आहे महत्वाची घडामोडी आहे मग महत्वाची घडामोड धरून त्याच्यावर प्रश्न मॅक्झिमम येऊ शकतात म्हणजे कोरोनावर विचारलं तर विचारू शकणार नाही पण महत्वाचे जे पण आहेत समजा जसं कृषी बिल आहे त्याच्यावर पण येऊ शकतो म्हणजे कुठल्यावर टार्गेट करायला आयोग सांगता येत नाही आता एकोणीसमध्ये डायरेक्ट पोर्टल धरलं तीन प्रश्न पोर्टलवर होते विचारू शकतात ओके मग तसंच बघा आता <coughs> बघा नोटबंदी कोणत्या वर्षी झाली आणि दुसरा प्रश्न होता की नोटबंदीसाठीच एक समिती स्थापन केली होती किती जणांची पाच मुख्यमंत्र्यांची सीएमची आणि त्याचा अध्यक्ष कोण आहे प्रेसिडेंट कोण आहे याच्यावर विचारलं होतं चंद्रबाबू नायडू आणि दु। दुसरी पुन्हा कॅशलेससाठी जी पहिली समिती आहे ती तेलंगणा राज्यामध्ये कॅशलेस समितीसाठी समिती स्थापन केली त्याचा अध्यक्ष कोण होता चंद्रबाबू नायडू तिसरा प्रश्न कॅशलेस संबंधित बरोबर अशी दोन हजार सतराला रिलेटेड नोटबंदी संबंधित तीन प्रश्न आले मित्रांनो बरोबर दोन हजार सतराला मग त्यानंतर सतराला प्रश्न आला दुसरा काय भारतमाला प्रकल्प म्हणजे दरवर्षी एक योजनावर प्रश्न प्र, आहे म्हणजे हे लक्षवेधी घडामोडी जे महत्वाच्या घडामोडी आहेत आपणही लक्षवेधी घडामोडी घेतले आहेत मग त्यामध्ये कोणते घ्यायचे सांगतोय तुम्हाला मग याच्यावर काय कशी प्रश्न येतात आपण खूप डीप जातो करंटला तेवढा प्रश्न नसतो जी जेवढं डीप जायला पाहिजे तेवढा डीप प्रश्न येतो का नाही अरे एकदम साधी साधी प्रश्न आहेत नोटबंदी केव्हा झाली केली काय शंभर रुपयाची नोटबंद झाली दोनशे रुपयाची नोटबंद झाली ती कुठून पब्लिश होते कुठं का होते काय होते अरे एवढी लपडी करतात प्रश्न विचारला नोटबंदी कधी झाली डिसेंबरला <laughs> झाली काय की सर <laughs> मला माहित नाही ए बैंग तुला जे महत्वाचंच माहीत नाही काय आगाव करतो तू मला हेच सांगायचं आहे पोरांनो जे महत्वाचं आहे तेच माहिती नसते आता त्याला एवढं माहिती असते कोरोनाबद्दल एवढं माहीत असते कोरोनाबद्दल एवढं माहीत असते जर एक बेसिक प्रश्न विचारला ना सर कोरोना म्हणजे काय माहीत माहित सर मग कसं होईल बरं तुझं म्हणजे मला काय सांगायचं मित्रांनो कोरोनाबद्दल बेसिक बेसिक गोष्टी लक्षात ठेवा काय कृषी बिल आहे त्याच्याबद्दल बेसिक बेसिक गोष्टी लक्षात ठेवा ओके किंवा इलेक्शन झाले असतील दिल्ली इलेक्शन झाले बिहार इलेक्शन झाले महत्त्व महत्वाच्या महत्वा गोष्टी खूप डीप जावा असं नाही प्रत्येक गोष्टी महत्त्वाच्या महत्वाच्या गोष्टी माहिती असणं गरजेचं आहे त्यानंतर बघा तिसरा प्रश्न भारतमाला प्रकल्प चौथा प्रश्न भारतमाला प्रकल्प प्रकल्पावर होता कुठला भारतमाला प्रकल्प भारतमाला प्रकल्प पाचवा प्रश्न बघा भारतमाला प्रकल्प काय की हा केंद्राचा प्रकल्प आहे पंचवीस हजार किलोमीटरची रस्ती बांधायचा याच्यावर होतं आणि दुसरी गोष्ट दोन हजार अठराला दोन हजार अठराला पूर्ण होणारच नव्हता तो पण ते एक चुकीचं वाक्य टाकलं होतं भारतमाला प्रकल्पाबद्दल त्यानंतर मिताली राज क्रीडा क्रीडा क्षेत्रावर पण आले बघा क्रीडा क्षेत्र ओके okay? कुणावर मिताली राज हे पुरस्कार पण येतो मिताली राज क्रीडा क्षेत्रातील पुरस्कार मिताली राज हे काय हे काय क्रिकेटपटू आहेत कुठली महिला क्रिकेट संघानं काय केलं होतं पाकिस्तान संघाला हरवून आशिया कप जिंकला होता बरोबर मग त्यांनी काय प्रश्न विचारलाय की सर्वोत्कृष्ट खेळाडू पुरस्कार कुणाला मिळालाय कुठल्या मिळालाय मिला मिताली याला मिळाल हिला मिळालाय बरोबर मी याच्यावर पण प्रश्न आलाय बघा सहावा प्रश्न दोन हजार सतरामध्ये मी कंबाईनची प्रश्न पहिले घेतोय ही सगळं करंट कंबाईनसाठी घेतोय मित्रांनो राज्यसेवेसाठी उपयोगाला येईल मी सांगू शकत नाही पण कंबाईनच्या स्टुडंटसाठी हे माझा प्रयत्न चालू आहे ओके टू द पॉईंट बाकी मी इकडे तिकडं पळणार नाही नाही जे कंबाईनचे स्टुडंट आहेत सत्रामध्ये कसे प्रश्न आले ते बघल्याशिवाय मग उगच काय घेण्याचा अर्थ आहे का नाही कंबाईन ची प्रश्न केले मला माहिती तो राज्यसभेची पण माहिती आहे चला का कुठला प्रश्न आला ते पाठ आहे पण महत्वाचं काय कंबाईन उलट मला ते सोपं जाईल अजून पण हे महत्वाचं आहे त्यानंतर प्रश्न काय आला बघा ज्युनियर हॉकी टीम म्हणजे हा देखील याच्यासमोरच आहे बघा काय ज्युनियर हॉकी टीम ज्युनियर हॉकी टीम दोन हजार सोळा विश्वचषक जिंकताना अंतिम पराभव कोणाकोणामध्ये झालाय ओके मग कोण कोणाला हरवून काय आलंय ओके कुठला आहे कुठलं डेव्हिड डेव्हिड कपाबद्दल विचारला होता अर्जेंटिना आणि बेल्जियम याच्या संबंधित या ज्युनियर हॉकी टीम बद्दल प्रश्न आला होता त्यानंतर बघा मरियप्पन थंगावेल्लू सातवा प्रश्न काय यप्पन थंगावेल्लू याच्या संबंधित आलाय मी करंट घेण्याच्या अगोदर प्रश्न का सांगतो रे पुरू आ? मी का पागल झालो काय पण पूर्वी प्रिव्हियस इयरची प्रश्न माहिती असेल शो काय चालेल का कुठेही चालणार नाही सर करंट आहे काय पण येऊ शकते पण एवढं तर कळाय पाहिजे की कधी कधी त्यांनी काय क्रीडावर टार्गेट केले कधी कधी जी लक्षवेधी घडामोडी आहे त्याला पण टार्गेट केले कशावर टार्गेट पुरस्कार कशावर विचारलाय हा देखील पुरस्कारावरच प्रश्न आहे मिताली राजचा पण तो क्रीडा क्षेत्रातला पुरस्कारा संबंधित आहे मग थंगमेलू काय मर्या पण काय पॅरा ऑलिम्पिकचा खेळाडू आहे मग या पॅरा खेळाडू न काय केलंय सुवर्ण पदक मिळवलेलं आहे अभूतपूर्व कार्य केले आहे म्हणून याच्यावर प्रश्न आहे उंच उडी याच्यामध्ये त्यांनी सुवर्ण पदक मिळवलेलं आहे मग त्यावेळेस पॅराऑलिम्पिक घडलेले आहेत मग त्याच्यामुळे प्रश्न आलाय मरी पण थंग वेलूवर त्यानंतर <coughs> कीर्तीचक्र आता क्रीडा धरलं की क्रीडा सोडलं नाही म्हणजे काय सांगता येत नाही आयोगाचं कुठं जोर असेल म्हणजे दोन हजार सतरा मध्ये बघा हे देखील क्रीडा क्षेत्राशी संबंधित आहे बघा त्यानंतर मितालीराज क्रीडा क्षेत्राशी संबंधित आहे ज्युनियर हॉकी क्रीडा क्षेत्राशी संबंधित आहे त्यानंतर आता चौथा प्रश्न पुन्हा कशावर आहे बघा तर काय कीर्ती चक्र काय कीर्ती चक्र मेजर रोहित सुरी यांना मिळालं होता त्यावेळेस मग कीर्ती चक्र काय असा <laughs> प्रश्न विचारलाय मेजर रोहित सुरी यांना खालीलपैकी कोणता पुरस्कार मिळालाय असा प्रश्न आला कुठला कीर्तीचक्र पुरस्कारावर प्रश्न आहे मित्रांनो हे पण पुरस्कारावर आहे आणि हा पण पुरस्कारावर प्रश्न आहे कुठला मिताली राजांचा ओके पण क्रीडाक्षेत्र म्हणजे क्रीडाक्षेत्राचे तीन प्रश्न आहेत म्हणजे तसं पुरस्कारावर दोन प्रश्न कुठले कीर्तीचक्र आणि मिताली राज यांचा सर्वोत्कृष्ट क्रीडा पुरस्कार ओके त्यानंतर बघा आता त्यावेळेस काय विक्रीवर बंदी टाकण्यात आली करंटचा प्रश्न होता कुठला आता हे सगळे करंटचेच आहेत पण एक सांगतो तर नवा प्रश्न का विचारलाय मध्य विक्रीवर बंदी होती मध्य म्हणजे दारू आपला आवडता प्रिय तुमचा माझा नाही काय मध्य विक्रीवर बंदी आता मध्य विक्रीवर बंदी आली काय मग कुठं कुठं बंदी होती नॅशनल हायवे आणि स्टेट हायवे दोन्हीवर बंदी होती पण नॅशनल हायवेपासून किती अंतरावर बंदी होती पाचशे मीटर अंतरावर वाक्य टाकलं होतं पहिलं नॅशनल हायवे आणि स्टेट हायवे याला काय विक्रीला बंदी दुसरं वाक्य होतं नॅशनल हायवे आणि स्टेट हायवेपासून एक हजार मीटर अंतरावर चुकीचं आहे काय किती पाहिजे पाचशे मीटर अंतरावर तो, तो प्रश्न विचारला आहे विक्रीवर बंदी ओके असं आलं म्हणजे त्यावेळेसचा तो करंटचा प्रश्न आहे म्हणजे म्हणजे फेमस प्रश्न म्हणजे गाजला मुद्दा म्हणतो आपण लक्षवेधी घडामोडी त्यानंतर बघा काय काय जे आपण म्हणतो दिन डेज बघा त्याच्यावर एक प्रश्न आहे महिला हिंसाचार विरुद्ध दिवस महिला हिंसाचार महिला हिंसाचार विरुद्ध दिवस किती किती आहे पंचवीस नोव्हेंबर याच्यावर प्रश्न आलाय दिन विशेष वर प्रश्न येतोय लक्षात घ्या पंचवीस नोव्हेंबर त्यानंतर वा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव कुठला बघा महोत्सव देखील विचारला चित्रपट महोत्सव किती सत्तेचाळीस आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव मग याच्यामध्ये काय विचारलाय दोन हजार सोळा सुवर्ण मयूर कारण आता बघा सतरा मग सतराची परीक्षा म्हणजे दोन हजार सोळाचा चा डिटेल मध्ये जास्त विचारतील बरोबर त्यानंतर जसं परीक्षा दोन हजार वीसमध्ये मध्ये एप्रिल मध्ये झाली असेल तर आपण काय विचारलं असतं एकोणीसचा डेटा सगळा सॉरी एप्रिल दोन हजार काय वीस मध्ये परीक्षा होती आपली पण दोन हजार सोळाचा एकोणीसचा डाटा सगळा विचारला असता पण आता अशी पंचायत झाली की ती परीक्षा होती कधी दोन हजार वीसच्या मे मध्ये ती परीक्षा गेली कुठं एप्रिलमध्ये दोन हजार एकवीसमध्ये मध्ये आणि त्याचा पेपर जर फ्रेम झालेला असला तर काय विचारतील एकोणीसचं विचारतील आणि पेपर फ्रेम नाही झाला तर दोन हजार वीस मी विचारतील मग काय सांगता येते का सर काही सांगताय ना म्हणून आपण काय करायचं मग मे दोन हजार एकोणीसपासून पासून समोर मे दोन हजार एकोणीस ते आत्तापर्यंत फेब्रुवारी दोन हजार एकवीस पर्यंत मी डेटा घेणार आहे मित्रांनो बिंदास राहा पण तेवढं करावं लागणार आहे तुम्हाला मी तरी काय करणार आहे बाबा लक्षात ठेवावं लागणार तुम्हाला पंधरा मार्क पाहिजे का नाही सोडून टाका मग बघा अभ्यास सोडायच नाही कसं अभ्यास करायचं मी सांगतो ना उग लई फापट पसर करायची गरज नाही पुरस्कार दिले चाळीस पेज म्हणून चाळीस पेज वाचायचे का नाही मग नोबेल दिला किती चार पेजेस चार पेज लक्षात ठेवायची गरज तुला नाही नोबेल दिल्यानं पुरस्कार फक्त बघा अर्थशास्त्र साहित्य शांतता या तीनच पुरस्कार प्रश्न विचारतात जनरली अर्थशास्त्रामध्ये कोणाला मिळाला आणि काय साठी भेटलाय साहित्य साहित्य कोणाला भेटला तो कोणत्या देशाचा कडू आहे तो आणि त्याचं साहित्य काय आणि शांतताचा मिळाला असेल तर शांततेचा तो कोणत्या देशाचा आहे आणि त्या व्यक्तीबद्दल इन्फॉर्मेशन जसं मला युसुफा युसुफच्यावर विचारलंय बघा मला वर पाकिस्तानच्या ती मानवाधिकार कार्यकर्ती होती बरोबर मग ती सगळ्यात कमी वयाची होती तिची तिच्यावर विचारलं होतं शांतेचं कैलास सत्यार्थी यांना मिळालं होतं त्याच्यावर दोन तीन प्रश्न विचारले कैलास सत्यार्थीवर बरोबर ना म्हणजे शांत त्या व्यक्ती विशेषवर व्यक्तीनं काय केलंय बाबा म्हणून त्याला मिळालंय शांतेचा पुरस्कार आता दोन हजार वीसला तर कोणाला मिळालं फूड प्राईजला मग आता त्यांनी काय काम केलं बाबा ते आपण बघू ना टेन्शन घेऊ नका पण एक सांगतोय लक्षात घ्या तर आता त्यानंतर बारावा प्रश्न बघा कशावर आहे <coughs> विजया बँक <बेंक। आसोचें, coughs> बँकेचा पुरस्कार कोणाला मिळाला असा प्रश्न विचारलाय सर्वोत्कृष्ट बँकेचा पुरस्कार कोणाला मिळालाय विजया बँक ओके याच्यावर एक प्रश्न आहे आणि तेरावा प्रश्न आहे बघा काय इसरो त्यांचे एकशे चार उपग्रह जे सोडलेले आहेत इस्रोनं ओके इस्रोनं इस्रोवर एक प्रश्न आहे म्हणजे सायन्स अँड टेक वर ओके काय एकशे चार उपग्रह त्यावेळेस सोडली होती त्याच्यावर प्रश्न आलाय त्यानंतर म्हणजे बाकी प्रश्न जे आहेत एक लष्करी सराववर विचारलाय लष्करी सराव कुठला चौदावा प्रश्न लष्करी सराव कुठला विचारला लष्करी सराव त्यावेळेस हँड इन हँड कोणाकोणासोबत कोणाचा होता हँड इन हँड कुणाचा आहे मग चायनाचा होता ओके पुणे या ठिकाणी झाला होता कुठला हँड इन हँड हँड इन हँड कुठं घडलं आहे चायनाचा आहे कुठं होता पुण्यामध्ये झाला आहे ओके म्हणून ह्याच्यावर प्रश्न विचारला आहे भारतात आणि त्यातलं त्यात महाराष्ट्रात झाला आहे म्हणून प्रश्न विचारला बरोबर स्पेसिफिक स्पेसिफिक काहीतरी पाहिजे बघा तर अशी बघा जवळजवळ चौदा ते पंधरा प्रश्न काय दोन हजार सतरा मध्ये विचारले मित्रांनो ही माहिती पाहिजे प्रश्न माहिती असल्याशिवाय आपण समोर जाऊ शकतो का नाही तर बघा कशा कशावर बघा त्यावेळेसचा लेटेस्ट प्रश्न होता नोटबंदी आठ नोव्हेंबर दोन हजार सोळा रोजी नोटबंदी करण्यात आली रात्रीपासून ज्याचे जो काळा पैसा होता का ते धसकीने मेले करू हार्ट हार्ट अटॅक आलाय त्यांना बरोबर आणि आता वीस मध्ये कोरोना अटॅक आलाय लोकांना बरोबर तर बघा नोटबंदीमध्ये किती विचारले बघा तीन प्रश्न आहेत कॅशलेस त्याच्यासंबीच प्रश्न आहे त्यानंतर समिती कुठली आहे चंद्रबाबू नायडू साठी समिती चंद्रबाबू नायडू संद्रबाबू नायडू बऱ्याचपणा वाटले काय त्यावेळेस म्हणजे दोन हजार सतरामध्ये बऱ्याच पोरांना प्रश्न काय वाटला माहिती आहे का त्यावेळेस या पोरांचा अनुभव आता मी त्याचं जिवंत उदाहरण हे सांगतो म्हणून सांगतोय तर अरे आईला एक चंद्रबाबू नायडू करूत एक दुसरं करूत दोन्ही एकच कसं काय उत्तर राहील यायचं बघा चंद्रावरला अभ्यास हो यांचा म्हणून आपला जे कन्फर्म माहिती ना चंद्रबाबू नायडू आहे दोन्ही अरे दोन यो तीन यो आणि पंधराच्या पंधरा चंद्रबाबू नायडू आले तरी चंद्रबाबू नायडू कोण यायचं कन्फर्म माहिती पाहिजे मनाला वाटतं अरे दोन दोन कसं राहू शकतो आता हे बऱ्याच राजस्व म्हणजे कं मेन्सला एक वेळेस प्रश्न डबल झाला पूर्ण वाटला माहिला असा कसा डबल होईल एस टी आय मेन्सला एस ओ मेन्सला पण झालता प्रश्न ओके मराठीमध्ये हा योग प्रश्न डबल डबल कसा काही येऊ शकतो रो शंकर प्रयोगवरला आलता आता ज्यांनी मेन दिले त्यांना माहिती असते ओके एक सांगतोय तुम्हाला उदाहरण बरोबर तर बघा त्यानंतर काय भारतमाला प्रकल्प म्हणजे योजनेवर स्कीमवर हो एक आहे मिताली राज हे क्रीडा आणि सर्वोत्कृष्ट पुरस्कार ज्युनियर हॉकी टीमवर हो प्रश्न आला त्यानंतर काय काय मर्यप्पन थंगावेलीवर विचारलाय चक्रवर विचारलाय विक्रीवर विचारलाय महिला हिंसाचाराविरुद्ध दिवस कोणता त्यावर विचारलाय सत्तेचाळीस व आंतरराष्ट्रीय चित्रपटावर विचारलाय आणि त्यानंतर काय सर्वोत्कृष्ट बँकेचा पुरस्कार असेल किंवा इस्रोनं ने एकशे चार, चार, चा एक चार सोडलेले आता हो हा काय काय सर्वोत्कृष्ट बँकेचा पुरस्कार हा इकॉनॉमिक्स मध्ये देखील जातो ओके कॅशलेस देखील इकॉनॉमिक्स मध्ये जातो त्यानंतर इस्रोनं सायन्स अँड टेक मध्ये जातो ओके अंतरिक्षमध्ये देखील जातो त्यानंतर लष्करी सराव हा काय अंतरिक्ष याच्यामध्ये सॉरी <coughs> काय संरक्षण क्षेत्रामध्ये जातो लष्करी सराव बघा जनरल लष्करी सराव बऱ्याच वेळेस विचारले आहेत तर कोणकोणते लष्करी सराव महत्त्व महत्त्वाचे लष्करी सराव देखील आपण घेणार आहेत त्यामुळे घाबरू नका पुरस्कारापासून आपण सुरुवात करणार आहेत लक्षात ठेवा दरवर्षी पुरस्कारावर दोन चार प्रश्न तरी असतात दोन तीन तरी असतात बघा त्यामुळे आपण पहिलं त्याला घेणार आहे जिथं मार्क जास्त तिथं आप्पा म्हणजे तिथं तुम्ही आप्पा म्हणून तुमचं प्रतिनिधित्व करायसाठी मी आलो आणि तुम्हालाच पेपर द्यायचे मला नाही ओके तर बघा त्यानंतर बघा दोन हजार अठरामध्ये प्रश्न कसे आलेत आपण आता या लेख या व्हिडिओमध्ये फक्त प्रश्न कसे आलेत ती बघायचे आणि त्यानुसार भडीमार करायचंय कशाचा अभ्यास हे लक्षात घ्या ओके तर सगळ्यात महत्वाचा का प्रश्न माहिती पाहिजे कंबाईन करतोय आपण कंबाईनची कशी प्रश्न आली तीच माहित नाही आणि करते अभ्यास काय काय करणार आहे तू काय करू शकणार नाही बघा या प्रश्नांचं जे आहे कृती चक्र कोणाला मिळालं दही डीप प्रश्न आहेत का एकदम वरवर प्रश्न आहे मध्य बंदी कुठं कुठं आहे नॅशनल स्टेट आहे मध्य विक्रीचं येणं काय करते कायदा काढते आता याला जसं का एक्साईज इन्स्पेक्टरच व्हायचंय त्याच्यात तेवढं डीप करत बसते गरज का करते नाही नॉर्मल नॉर्मल प्रश्न आहेत मित्रांनो ओके तर त्यानंतर बघा <coughs> दोन हजार अठराचं बघू आपण ओके आता दोन हजार अठरा बद्दल बघू मलाही जमना बर काय जास्त बघ आपलं काम चालू आहे कसं तरी बरोबर हे काय आपलं टेक्निकल काम एवढं म्हणजे भारी जमते असं नाही तर बघा आता बघा काय दोन हजार का अठरा मध्ये काय विचारले बघा आता स्कीम दरवर्षी तुम्हाला सांगितलं तिकडे भारत माला स्कीम विचारलं होतं बघा इथं प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजनावर विचारले काय प्रधानमंत्री पहिला प्रश्न बघा प्रधानमंत्री मातृत्व योजना याच्यावर एक प्रश्न आलाय ओके स्कीम वर दरवर्षी नवीन ज्या स्कीम्स आहेत ते करावं लागणार आहेत मग कोणकोणत्या स्कीम महत्वाच्या स्कीम्स आहेत ते मी घेणार आहे बघा प्रत्येक क्षेत्रातल्या महत्वाच्या स्कीम्स जसं समजा उदाहरणार तुम्हाला रोजगारा मदत म्हणलं जरी किती जुनी असली मंदिर का महत्वाची म्हणजे प्रत्येक क्षेत्रातली रस्ते विकास असेल त्यानंतर काय तुमची शिक्षण असेल सामाजिक सेवा असतील मग कुठलं आर्थिक क्षेत्र असेल मग कुठल्या प्रत्येक क्षेत्रातल्या महत्वाच्या स्कीम्स आहेत ते करणं गरजेचं आहे ओके okay? त्यानंतर बघा एक पुस्तक विचारलंय बघायचं बुक एक खालीलपैकी कोणाचं बुक दा कौलाज़ियन, दा कौलाज़ियन आता जनरली असं विचारू शकतो म्हणजे काय नियुक्ती कुठे झाली असेल काय कोणाचं विचारलंय द कोलायजन द कोलायजन इयर्स असं विचारलंय प्रणव मुखर्जी यांचं पुस्तक विचारलंय बघा आता विचारलं चान्स आहे बरं प्रणव मुखर्जीवर लक्षात घ्या त्यावेळेस पुस्तक असून विचारलंय आता तर त्यांनी देवाघरी गेले विचारू शकतात ओके त्यानंतर दोन हजार अठराच्या आय पी आता क्रीडा आहे बघा आय पी एल विचारलंय दोन हजार अठराच्या आयपीएलच विचारलंय काय विचारलंय जयदेव हो। आडवल कोण जयदेव उन्हाळ याला सगळ्यात महागडा खेळाडू ठरला होता हा कुठल्या संघाकडून काय राजस्थान रॉयल्स म्हणजे कुठल्या संघाचा आहे असं विचारलं होतं राजस्थान रॉयल ओके त्यानंतर भाषा अभ्यासक पुरस्कार आता पुरस्कारावर एक प्रश्न विचारलाय कोणता विचारलाय पुरस्कारावर प्रश्न बघा भाषा अभ्यासक पुरस्कार अविनाश बिनिवाल यांच्यावर प्रश्न विचारलाय भाषा अभ्यासक पुरस्कार भाषा अभ्यासक पुरस्कार कोण काय कोण कोण आहे सांग कोण सांगितलं अविनाश बिनिवाल याला मिळाल तर त्यावेळेस तर भाषा अभ्यासक पुरस्कार नुकतंच कोणाला मिळाला असा प्रश्न आला त्यानंतर बघा स्कीम्स विचारल्या पुन्हा एक जोड्याजुळामध्ये विचारलं होतं बघा कोण कोणत्या स्कीम्समध्ये अर्थसंकल्पामधल्या स्कीम्स, स्कीम्स होत्या या मग हे काय या या रेल्वे होत्या कोणकोणत्या बघा सॉरी प्रसाद हृदय इनक्रेडिबल इंडिया वगैरे काय आहेत हे विचारले होते कशामधल्या आहेत सॉरी कशामधल्या आहेत रेल्वे म्हणतोय तर हे कोश्यामध्ये आहेत अर्थसंकल्पामधले आहेत ओके तर त्याच्यावर स्कीम विचारलं होतं प्रसाद वगैरे असेल हृदय असेल वगैरे ओके तर या स्कीम्स वर वगैरे देखील विचारले आणि सवा प्रश्न बघा कशावर कैलास मानस कैलास मानस सरोवर यात्रा याच्यावर एक प्रश्न आलाय त्यावेळेस तो थोडासा मुद्दा माझ मा गाजला होता माजला नव्हता कैलास मानस सरोवर यात्रा ओके त्यानंतर बघा सातवा प्रश्न सातवा प्रश्न बघा सातवा प्रश्न कशावर आलाय अग्नी म्हणजे ज्याच्यावर तुम्हाला सांगितलंय आंतरिक्ष तिकडे विचारले बरोबर काय संरक्षण याच्यावर लष्करी सराव विचारलाय तिकडे दोन हजार सतरामध्ये आता इकडे काय विचारलंय बघा तिकडे पण काय स्कीम्स विचारले होते भारत मला इथं दोन स्कीम आलेत कधी विचारू शकतात एक्स्ट्रा वगैरे ओके तर बघ भाषा अभ्यासक पुरस्कार तिकडे पुरस्कार विचारला होता मिताली राज बदल वगैरे ओके आय पी एल तिकडे क्रीडा विचारला होता ज्युनियर हॉकी वगैरे म्हणजे प्रत्येक क्षेत्रावर त्यांचा भर असतोच बघा पुरस्कार एखादा कसा असतो ज्या दिवशी त्या वर्षी जे मुद्दा जास्त गाजतो ना त्याच्यावर थोडेसे प्रश्न जास्त असतात तर बघा म्हणजे गाजणारा मुद्दा असतोच जसं मी टू गाजलो होत त्यावेळेस हॅश मी टू ओके लैंगिक अत्याचार सर संबंधित होतं ओके तर कैलास मानव सरोवर यात्रा झाली त्यानंतर अग्निपाच याचा पल्ला विचारला होता पल्ला किती पासून किती पर्यंत आहे ओके किती पासून किती पर्यंत आहे पाच हजार ते साडेपाच हजार किलोमीटर पर्यंत आहे ते विचारलं होतं स्टार मी टू अभियान काय संबंधित आहे लैंगिक अत्याचारामध्ये काय काय लैंगिक अत्याचारग्रस्त लोकांसाठी हा अभियान लाभ राबवलं होतं हॅश मी टू त्यानंतर नवा प्रश्न काय बघा अवनी चतुर्वेदी लढाऊ विमान उडविणारी पहिली भारतीय महिला होती चालवणारी ओके कोण लढाऊ विमान मी मग कुठली लढाऊ विमान असं विचारलं होतं अवनी अवनी चतुर, चतुर्वेदी आता याच्यावर काय विचारलंय की ह्या हिनं काय केली पहिली लढाऊ विमान चालवली होती आणि भारतातली पहिली महिला असं करणारी लढाऊ विमान चालवणारी मग आता हिनं चालवली मग इतच्याबद्दल विचारलं की म्हणजे प्रश्न काय विचारला अवनी चतुर्वधी हिनं भारतातली पहिली महिला आहे हिनं काय लढाऊ विमान चालवणारी मग कोणती विमान चालवली विमानाचं नाव विचारलंय तर कुठलं मीघ ट्वेंटी वन बायस याच्यावर प्रश्न विचारलाय ओके लक्षात ठेवा मी टू कशा संबंधित आहे याच्यावर प्रश्न विचारला अग्निपातचा पल्ला किती आहे याच्यावर प्रश्न आलाय त्यानंतर अजून काय विचारलंय बघा राष्ट्रीय वयोश्री योजना याच्यावर एक प्रश्न आलाय बघा एकदा धरला की यांचा रट्ट असतो बरं काय आता स्कीम धरले की तीन स्कीमवर प्रश्न आहे काय कुठले आहे बघा राष्ट्रीय वयोश्री योजना राष्ट्रीय वयोश्री योजना विदेशाखाली लोकांसाठी होती बरोबर मग काय मग राष्ट्रीय वयस्त्री योजना काय समजते असाही प्रश्न आला ओके त्यानंतर बघा न्यू वर्ल्ड हेल्थ जे आहे त्यांनी मुंबई जगातील सर्वात श्रीमंत पंधरावं शहर आहे तर सोळावं शहर कोणतं असं विचारलं होतं किती अवघड प्रश्न आहे कोणा बापाला येईल का बरं पण प्रश्न आला काय वर्ल्ड न्यू वर्ल्ड हेल्थ यांनी केलेल्या सर्व्हेमध्ये न्यू वर्ल्ड हेल्थ यांनी केलेल्या सर्व्हेमध्ये काय आढळलंय सर्वांत श्रीमंत शहरामध्ये पंधरावं काय मुंबई आहे तर सोळावं कोणतं आहे विचारलं होतं सोळावं कोणतं होतं टोरँटो त्याच्यावर प्रश्न आलाय अशी काय प्रश्न कधी कधी अशी प्रश्न येतात किचकट प्रश्न यावंच असं काही बंधन नाही ओके त्यानंतर बघा केसीआर किट कोणत्या राज्यानं राबवलं असं प्रश्न विचारला होता केसीआर किट कुठलं के सी आर किट ओके कुठलं कोणते राबवलं मग कोणी राबवलं केसीआर कोणाला म्हणतात केसीआर माहिती आहे बऱ्याच आला तेलंगणामध्ये आहे नॉर्मल केसीआर कुठला आहे एवढं कळाल तरी बस तेलंगणा म्हणून निवडून आपण पळून गेलो असतो बरोबर त्यानंतर तेरावा प्रश्न बघा <coughs> काय अस्मा जहांगीर अस्मा जहांगीर जे मानवाधिकार संबंधित काम करणारे कुठल्या देशाचे आहेत असं विचारले आसमा जहांगीर कुठले आहेत असं विचारले आणि हाच प्रश्न मित्रांनो डबल झालाय बरं का आसमा जहांगीर आता काय विचारले बघा आसमा जहांगीर ह्या मानवाधिकार कार्यकर्ता कुठल्या देशाचे आहेत कुठले आहेत हे पाकिस्तानचे आहेत असा प्रश्न होता दोन हजार एकोणीस मध्ये काय विचारले हाच प्रश्न आता दोन हजार अठरामध्ये आला हा ओके असा आणि दोन हजार एकोणीसला काय विचारले आस म्हणजे काय पाकिस्तानच्या मानवाधिकार कार्यकर्त्या नुकतेच माझे पाकिस्तानच्या मानवाधिकार कार्यकर्त्यांचा निर्धन झालाय त्या डॅडॅश आहेत असमा जहांगीर उत्तर होतो आता काय अठरामध्ये काय विचारलं अस्मा जहांगीर त्या मानवाधिकार कर कार्यकर्ते खालील देशाचे आहेत असा प्रश्न विचारला म्हणजे एकदा देश विचारलाय तर एकदा व्यक्ती विचारलाय दोनदा प्रश्न आलाय हा ओके त्यानंतर बघा त्यानंतर बघा चौदावा प्रश्न अंदाजपत्रकावर आलाय दोन हजार कोणत्या सोळा सतराच्या ओके त्यानंतर पंधरावा प्रश्न कशावर आलाय योजना विचारल्यात बघा स्कीम्स पुन्हा प्रधानमंत्री मुद्रा सौभाग्य योजना उज्ज्वला योजना असं जुड्याजुळामध्ये विचारले ओके प्रधानमंत्री मुद्रा योजना वगैरे वे स्कीम्स काय हे जुड्याजुळामध्ये दोन, दोन तीन स्कीम दिल्या अशा ओके दोन तीन स्कीम देऊन मग विचारले की त्याचं काम काय आहे त्या स्कीम मध्ये काय असं याच्यावर प्रश्न आलाय हे काय दोन हजार अठरा मध्ये अशी प्रश्न आली मित्रांनो जवळजवळ ही पंधरा प्रश्न बघा प्रधानमंत्री मातृत्व योजना म्हणजे स्कीमवर बघा कोणकोणते प्रश्न आहेत हे एक प्रश्न आला दुसरा प्रश्न इथं आला त्यानंतर बघा तिसरा प्रश्न राष्ट्रीय वयोश्री योजना आणि चौथा प्रश्न प्रधानमंत्री मुद्रा योजना वगैरे म्हणजे आयोगाचा भर कशावर असेल सांगता येत ये नाही याच्या अगोदर आपण बघितलंय लक्षवेधी घडामोडी नोटबंदीच्या संबंधित तीन सलग प्रश्न होती आणि क्रीडावर जवळजवळ तीनचे चार प्रश्न होती सांगता येत नाही आयोगाचा भर नेमकं कशावर असेल त्यामुळे आपला प्रत्येक गोष्टी जवळपास करावं लागणार या आपल्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यावर आपण तर भर देणार संरक्षणवर विचारलं दरवर्षी या क्षेत्रावर ज्या ज्या गोष्टीवर प्रश्न विचारतात त्या गोष्टीवर आपण पहिले करणं गरजेचं आहे पुरस्कारवर दरवर्षी प्रश्न आहे बघा काय दरवर्षी प्रश्न काय पुरस्कारावर आहेच ते आपल्याला करणं गरजेचं आहे ओके अथवा इथे पण भाषा अभ्यासक पुरस्कार आहेच ओके भाषा भाषा अभ्यास अभ्यासक पुरस्कार असेल किंवा मग काय त्यानंतर म्हणजे एकच प्रश्न आलाय पुरस्कारावर तसा म्हणजे मी एकदम जर टू द पॉईंट जर म्हणला तर तो एकच प्रश्न आहे म्हणजे वेगळा प्रश्न विचारलेला नाही त्यानंतर बघा दोन हजार प्रधानमंत्री मातृत्व योजना एक पुस्तक विचारलंय प्रणव मुखर्जीचं द कोलायजन इयर्स असं एक कोलाज, ये पुस्तक आहे त्याचं द कोलाइज कोलायजन इयर्स हे प्रणव मुखर्जींचं पुस्तक आहे त्यानंतर काय आय पी एल दोन हजार अठरा मध्ये जयदेव उनाडक हा खेळाडूला काय सर्वाधिक काय बोली लावण्यात आली होती तर मग ते कुठल्या संघाकडून खेळत होता असं विचारले राजस्थान रॉयल्स असं त्याचं उत्तर होतं त्यानंतर काय भाषा अभ्यासक पुरस्कार अविनाश बिनिवाल याचं याच्यावर विचारलं होतं प्रसाद योजना हृदय योजना अशा यो, योजना दिल्यात्या त्या कशा संबंधित आहेत आणि त्याच्याबद्दल चुकीचं कोणतं आहे याच्यावर विचारलं होतं ओके त्यानंतर कैलास मानस सरोवर यात्रा याच्यासंबंधी दोन विधानं विचारली होती तर कुठली विधानं बरोबर आहेत असा प्रश्न आला होता त्यानंतर अग्निपातचा पल्ला विचारला होता पाच ते साडेपाच हजार वगैरे होतं ओके हॅच मी टू ही स्कीम काय कशासाठी हे अभियान कायसाठी राबवण्यात आलं होतं लैंगिक अत्याचारात अत्याचारग्रस्त जे की पूर्वी म्हणजे भूतकाळामध्ये ज्यांच्यावर लैंगिक अत्याचार झालेत त्यांनी आपण स्वतःहून उघड करणे त्याच्यासाठी हे अभियान लावलं होतं काय हॅश मी टू ओके सुद्धा अशा कशामध्ये अशा अत्याचारास अत्याचार माझ्यावर पण झालेले आहे मी सुद्धा त्याची पीडित आहे असं स्वतःहून उलगडा करण्यासाठी हे राबवलं होतं त्यानंतर अवनी चतुर्वेदी कारण हे खूप गाजलं होतं म्हणून ते विचारलं जे गाजते जास्त ना मॅक्झिमम त्याच्यावर जनरली प्रश्न असतात बघा त्यानंतर काय अवनी चतुर्वेदी म्हणजे काय आता अवनी चतुर्वेदी हे काय जसं आपण वन लाईनर प्रश्न काढतो बघा तसा हा एक प्रश्न आहे अवनी चतुर्वेदीचा बघा याच्या अगोदर वनलाईनर सारखा प्रश्न कशावर होता महिला हिंसाचार विरुद्ध दिवस ओके कारण हिंसाचाराच्या घटना खूप घडू लागल्या म्हणून त्यावेळेस ते तो दिवस विचारलाय हा काय वनलाईनर प्रश्न आहे बघा कुठला हा तर अवनी चतुर्वेदीचं काय अवनी चतुर्वेदी कुठल्या मग ही पहिली भारतीय महिला आहे असं पहिलं काय घडलं जनरली महाराष्ट्र असला की डोळे झाकून निवडायचं मित्रांनो बिंदास काय जिथं महाराष्ट्रात तिथं महाराष्ट्र निवडायचं पण अवनी चतुर्वेदी हिच्याबद्दल मात्र तिनं लढाऊ विमान चालवणारी पहिली महिला आहे आणि ती कुठलं लढाऊ विमान चालवलं असं विचारलंय मी ट्वेंटी वन बायस ओके त्यानंतर बघा राष्ट्रीय वयोश्री योजना काय संबंधित आहे त्यानंतर नव न्यू वर्ल्ड हेल्थ यांच्या रिपोर्टनुसार काय सर्वात श्रीमंत देशाच्या यादीमध्ये दे, जगामध्ये दे, पंधरावा देश मुंबई आहे तर सोळावा देश कोणता आहे म्हणजे मुंबई नंतर कोणता आहे असाही प्रश्न आला आहे त्यानंतर बघा के किट स्कीम काय संबंधित आहे सॉरी ते कुठली कुठल्या राजन राबवले तेलंगणा असं विचारण्यात आलं आहे असमा जहांगीर मानवाधिकार कार्यकर्त्या कुठल्या देशाच्या आहेत असा प्रश्न आला आहे त्यानंतर चौदावा प्रश्न अंदाजपत्रक संबंधित आहे सोळा सतराच्या आणि पंधरावा प्रश्न काय प्रधानमंत्री मुद्रा योजना असेल वेगवेगळ्या स्कीम्स देऊन त्यांच्या या पंधरा प्रश्न विचारले तर बघा त्यानंतर प्रश्न आपण बघू आणि त्यानंतर मग करण घ्यायला सुरू करू मित्रांनो बघा आता बघा दोन हजार एकोणीसला ला प्रश्न कसे आले बघू आपोणीस दोन हजार एकोणीस मध्ये कसे प्रश्न आले ते बघू ओके दोन हजार एकोणीस मध्ये प्रश्न कसे आले बघू आता दोन हजार एकोणीस मध्ये बघा दोन हजार सतरा कार्बन उत्सर्जनामध्ये आता कार्बन उत्सर्जनावर प्रश्न होता हा कार्बन उत्सर्जनामध्ये भारत काय इंडिया काय होता त्यावेळेस फोर्थ कर क्रमांकावर हो होता हो? पहिला कोण होता व पहिला त्यावेळेस युएस काय चायना होता दुसरा अमेरिका होता ओके आणि तिसरा काय युरोपियन युनियन होतं तर या तीन मग चौथा कोण होता भारत होता या चार देशांनी मिळून जवळजवळ कार्बन उत्सर्जन किती अठ्ठावन्न टक्के करत होती मोठ्या प्रमाणात होता आणि त्यावेळेस हवामान रिपोर्ट आला होता म्हणून हा प्रश्न विचारला ओके तर जे संबंधित प्रश्न जनरल विचारला जाते एन्व्हायरमेंट रिलेटेड प्रश्न आहेत ओके त्यानंतर बघा आता या वर्षी जास्त प्रश्न कशावर आले जसं तुम्हाला सांगितलंय की त्यांनी काय लक्षवेधी नोटबंदी धरलं होतं सत्राला तसं अठराला काय धरलं होतं योजना धरल्या होत्या स्कीम्स वयोश्री योजना वगैरे तुम्हाला सांगितलं मी आता ओके तसं मग दोन हजार एकोणीस मध्ये कोणाला धरले पोर्टलला धरले कशाला पोर्टल सरकारची जी पोर्टल आहे त्या पोर्टलला धरले मग कशाला धरलं कसं सर तुम्हाला सांगतो मी कशाला मी आहे काय साठी पोर्टलसाठी धरले कोणकोणते पोर्टल विचारलेत बघा तीन पोर्टलवर विचारलेत एक काय संबंधित आहे ओके महिला बाल विकास मंत्रालयानं राबवलं होतं ऑनलाईन पोर्टल होतं हे महिला कर्मचाऱ्यांच्या लैंगिक शोषणाची तक्रार या अंतर्गत राबवतात होते ओके बॉक्स ओके ही एक पोर्टलवर आहे दुसरा प्रश्न याच्यावर कोणता विचारलाय बघा त्यानंतर आधुनिक पोर्टलवर विचारलाय ई चरक पोर्टल आहे ई चरक त्यानंतर तिसरं पोर्टलवर पे विचारलंय पोर्टल बघा काय पेन्सिल याच्या लॉंग फॉर्म मध्येच ते स्कीम होते ओके बघा हे तीन पोर्टलवर तीन प्रश्न आले तिथं तीन प्रश्न ओके हे एक आणि हे हे तीन पोर्टलवर प्रश्न आले वेगवेगळ्या पोर्टलवर टार्गेट केले त्यानंतर बघा गगनयान आता हे यानावर प्रश्न आहे गगनयान अंतरिक्ष दरवर्षी अंतरिक्ष किंवा लष्क काय संरक्षण याच्यावर एक प्रश्न असतो जसं इस्रोवर विचारलं एकशे चार उपग्रह त्यानंतर काय विचारलाय लष्करी सराव विचारलाय इस इस्रो असेल त्यानंतर काय लष्करी सराव असेल त्यानंतर मग काय इकडं दोन हजार अठरामध्ये अग्निपाच याच्याबद्दल मात्र प्रश्न आलाय ओके okay, त्यानंतर बघा हा <coughs> चौथा प्रश्न आहे सॉरी पाचवा त्यानंतर सहावा प्रश्न बघा तर सहावा प्रश्न कशावर आलाय सुकन्या समृद्धी योजना स्कीमवर प्रश्न आहेच बघा सुकन्या समृद्धी योजना सुकन्या समृद्धी योजना याच्यावर विचारलाय त्यानंतर सातवा प्रश्न बघा सातवा प्रश्न सातवा प्रश्न सुकन्या समृद्धी योजना नंतर सातवा प्रश्न आलाय पद्मभूषण पुरस्कारावर आला, पद्म आला बघा कुठला पद्मभूषण आता सुकनि सुकन्या समृद्धी योजना काय संबंधित आहे ही स्कीम आहे काय मुलींसाठी आता ही सातवा काय प्रश्न आहे पुरस्कार कुठला विचारलाय पद्मभूषण पुरस्कार विचारलाय कधीचे पद्मभूषण विचारले तो दोन हजार अठरा मध्ये कोणाला पद्मभूषण मिळाले त्याच्यावर विचारलाय त्यानंतर आठवा प्रश्न बघा त्यानंतर काय दलवीर भंडारी म्हणजे नियुक्तीवर प्रश्न आहे दलवीर भंडारी हे काय आंतरराष्ट्रीय न्यायालयामध्ये यांची नियुक्ती झाली तर याच्याबद्दल विचारलाय दलवीर भंडारी म्हणजे भारताचा आहे म्हणून विचारलाय दलवीर भंडारे भारताच्या आंतरराष्ट्रीय न्यायालयात नियुक्ती झाली असं कोणतं भारतानं अभूतपूर्व कार्य आंतरराष्ट्रीय लेवलला केलं तर प्रश्न विचारतात किंवा महाराष्ट्रानं भारताच्या लेवलला अभूतपूर्व कार्य केलं असलं एखाद्या व्यक्तीनं तरी विचारतात मग आता बघा गा, नियुक्तीबद्दल प्रश्न बघताना कोणकोणते महत्त्वाचे आहेत भारतातल्या महत्त्व महत्त्वाच्या नियुक्ती बघायच्या सुप्रीम कोर्टची नियुक्ती असेल कोण झाले बाबा सरन्यायाधीश त्यानंतर काय युपीसीचा अध्यक्ष निवडणूक आयोगाचा अध्यक्ष महत्त्व महत्त्वाचे रे बाबा हे जर तुम्ही महत्त्वाचे केलात नाही एकदा तुम्हाला महत्त्वाचं काय कळालं ना कोणाच्या बापाला पण ऐकत नाही तुम्ही आरबीआयचा गव्हर्नर अर सोडा तुम्हाला सांगतो डेप्युटी गव्हर्नरवर देखील प्रश्न विचारलेत ओके म्हणजे ही महत्वाच्या नियुक्ती जी आहेत उगाच काहीतरी करायचं काय अन्वेषण आयोगाचं अध्यक्ष काय विचारतच नाहीत कधी एखाद्या वेळेस चुकून जर विचार जाऊ जा प्रश्न तसला म्हणजे ज्या नव्याण्णव नव्याण्णव टक्के ज्या गोष्टीवर पुन्हा पुन्हा प्रश्न विचारतात ते करा मला हे सांगायचं म्हणजे नियुक्तीच्या हिशोबाने तुम्हाला सांगतोय तर त्यानंतर बघा साहित्य अकादमी पुरस्कार असा कोणताच वर्ष नाही ज्या वर्षी पुरस्कारावर प्रश्न विचारला नाही साहित्य अकादमी पुरस्कार किमान एक प्रश्न तर आहे म्हणजे कमी कमीत कमी एक आणि जास्तीत जास्त दोन तीन पुरस्कार पुरस्कारावर आहेतच ओके त्यांचा बघा आसम्या जहांगीर याच्यावर प्रश्न आला तुम्हाला सांगितले आता काय काय विचारलंय की पाकिस्तानी महिला खाली नुकत्याच मानवाधिकार काय मानवाधिकाराशी कार्य करणारा डॅडॅश पाकिस्तानच्या डॅडॅश या महिलांचा निधन झालं कोणता मग आसमा जहांगीर मग तुम्हाला आता सांगितलं ह्या प्रश्न रिपीट झालाय अठराला का विचारलंय त्या कुठल्या आहेत आणि एकोणीसला का विचारले पाकिस्तानच्या मानवाधिकार महिला देश दिलाय आणि कोण आहे विचारले अस्मा जहांगीर असं होतंय बरं का आयोगाकडून हे लक्षात घ्या म्हणून प्रश्नही माहिती राव त्यानंतर बघा अमूर्त सांस्कृतिक वारसा युनेस्कोन कोणाला दिलंय असं विचारलंय अमूर्त सांस्कृतिक वारसा कशाला मिळालता हो तेव्हा अमूर्त सांस्कृतिक वारसा युनेस्को ने कुणाला दिलत अमूर्त म्हणजे अमूर्त म्हणजे न दिसणार कुणाला दिलाय कुंभ मिळाला त्यावेळेस कुंभ मिळाला अमूर्त काय वारसा दिलता त्यानंतर वा, बाराबा प्रश्न बघा कशावर आलाय तर हवामान बदलाशी करार त्यावेळेस हवामानाचं थोडं चालू होतं बरं काय एकोणीसमध्ये म्हणजे मोठ्या प्रमाणात सगळ्या काय समिट्स वगैरे चालू होत्या म्हणून हा कार्बनचाही प्रश्न विचारलाय आणि हा पण विचारलाय हवामान बदलाशी कुठले कुठले खालपैकी करार आहेत प्रश्न शेवटी बदल हे झालाय झाला पण एक सांगतो हवामान बदलाशी करार कोणकोणते आहेत ॲग्रीमेंट्स ओके त्याच्यावर एक प्रश्न आलाय त्यानंतर ते तेरावा प्रश्न बघा सात समुद्राची यशस्वी जलतरण मोहीम करणारा पहिला भारतीय कोणता पहिला पहिला विचारतात बरं काय जसं तुम्हाला विचारलंय अग्नि चतुर्वेदी बद्दल पहिली असणारी ओके त्याच्या अगोदर पहिलं काय विचारलं बघा क्रीडा सॉरी ज्युनियर हॉकी टीम ज्याच्यामध्ये विश्वचषक जिंकला अंतिम पराभव कोण केला आहे असंही बघा म्हणजे पहिलं पहिलं काय असलं घडलं असेल नोटबंदीचं असेल एकदम वन लायनर वन लायनर ज्याला म्हणतो आपण तसा प्रश्न आहे तेरावा बघा काय सात समुद्राची यशस्वी जलतरण कोण केले हे रोहन मोहरे रोहन मोरेवर प्रश्न विचारला बघा रोहन मोरे रोहन मोरे ओके त्यानंतर बघा काय महाराष्ट्र स्त्रियांना मोफत इंजेक्टेबल गर्भनिरोधक प्रदान करणारं कोणतं राज्य आहे असं विचारलं स्त्रियांना काय मोफत इंजेक्टेबल काय <coughs> गर्भनिरोधक उपलब्ध करून देणारं कोणतं राज्य आहे असं महाराष्ट्राबद्दल एक वन लायनर प्रश्न आला असे दोन वन लायनर आले ही एक वन लायनर ही एक वल नाही ओके आणि हवामान बदलाशी संबंधित घडामोडी चालू होत्या म्हणून त्याच्यावर विचारल्या साहित्य बघा काय का पुरस्कारावर पद्मभूषण विचारलंय साहित्य अकादमी पुरस्कार विचारलाय त्यानंतर बघा काय तर पोर्टलवर मात्र कंटिन्युअसली म्हणजे काय तीन प्रश्न आले तर म्हणून पोर, पोर्टलच करत बसतात आता मला एकाने म्हणलं सोरबी एकोणीस मध्ये पोर्टल आली बरं बघा आता कुठून पोर्टल करू अरे पोर्टल सोडून दुसरंच विचारलं तर सगळं कर ना एड्या ज्या आहे ना महत्व महत्वाचं सगळं कर ज्या वर्षी ज्याच्यावर भर आहे त्याला करायला पाहिजे उगाच दुसरं धरून दुसरंच करत बसते आ, या वर्षी कोणकोणत्या गोष्टी महत्वाच्या आहेत पुरस्कार दरवर्षी विचारतात ना पुरस्कार आहेतच कोणती नोबेल पुरस्कार ऑस्कर पुरस्कार राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार बरोबर ना साहित्य अकादमी पुरस्कार जी महत्व महत्वाचे आहेत ती पुरस्कार केलीच पाहिजे ना त्याच्यावर प्रश्न येतोच सरस्वती सरस्वती सन्मानवर विचारलेला आहे मग कुठल्या कुठल्या पुरस्कारावर आलेला आहे आजपर्यंतची आलेली पुरस्काराची प्रश्न मित्रांनो जवळजवळ पंच्याण्णव प्रश्न मी केले आणलेले मग कसे प्रश्न आणले आहेत ते हे बघा हे पुरस्कार घेताना करणारच आहे मी बघूनच येणार आहे आजपर्यंत कशी प्रश्न आलेले आहेत पुरस्कारावर ते बघून तुम्हाला शिकवणार आहे काही धरून शिकवणार का नाही ना तुम्हाला पहिले हे एक प्रश्न कळावी दोन हजार सतरा कंबाईन जेव्हा सुरुवात झालेली आहे सतराला प्रश्न कशी आलीत बाबा आम्हाला पंधरा प्रश्न अठराला कशी आलेली आहेत एकोणीसला कसे आलेले आहेत म्हणजे कोणत्याही वर्षी या तुम्हाला आता एक अंदाज काढतो कोणत्याही वर्षी पुरस्काराला प्रश्न आहेच प्रत्येक वर्षी योजनेवर प्रश्न फिक्सली आहेच प्रत्येक वर्षी काय संरक्षण किंवा काय याच्यावर प्रश्न आहेच ओके त्यानंतर काय एक ऑनलाईनर प्रश्न आहेच म्हणजे काय महत्व महत्वाच्या जर गोष्टी धरल्या लक्षवेधीवर दरवर्षी आहेच जी महत्वाची घडामोड आहे त्याला लक्षवेधी म्हणतात जसं हवामान आहे इकडं ओके बघा प्रत्येक वर्षी काय ना काय महत्वाचं घडते त्याच्यावर दोन तीन प्रश्न मात्र असतातच ओके मग जसं यावर्षी कोरोना घडलेलं आहे त्यानंतर कृषी बिल झालेले आहे किंवा मग काय सुशांत सिंग राजपूत याचं प्रकरण गाजलेलं आहे प्रश्न कशावर पण येऊ शकतात मग तसं लक्षात घ्या त्या सृष्टीकोनात असे प्रश्न येतात तर दोन हजार एकोणीसमध्ये काय कार्बन उत्सर्जनामध्ये दोन तीन दोन स्टेटमेंट होते कार्बन उत्सर्जन करणारा भारत चौथा देश आहे आणि कार्बन उत्सर्जन करणारा पहिला देश चायना दुसरा यु एस ए तिसरा युरोपियन युनियन आहे आणि यांचं प्रमाण या पहिल्या चार देशाचं प्रमाण अठ्ठावन्न टक्के आहे असे दोन वाक्य टाकण्यात आले त्यानंतर पोर्टलवर प्रश्न होतं सी बॉक्स असेल ई चरक असेल पेन्सिल असेल या तीन पोर्टल कशा संबंधित आहेत याच्यावर प्रश्न आलती त्यानंतर गगनयानावर प्रश्न आलती गगनयान काय संबंधित आहे असं संबंधित प्रश्न आले ती त्यानंतर सुकन्या समृद्धी योजना स्कीमवर दरवर्षी प्रश्न आहे त्याच्यावर हे प्रश्न आलेले आहे त्यानंतर पद्मभूषण पुरस्कार दोन हजार ला कोणाला मिळालेत म्हणजे काय कोणाला मिळालेत असं नाही तर पुरस्कार जनरली पद्मभूषण पुरस्कारावर काय विचारतात मित्रांनो तर काय पुरस्कार मिळणारा व्यक्ती आणि त्याने ते कोणत्या क्षेत्रात कार्य केलंय जोड्याजुळ्यामध्ये असा प्रश्न जनरली विचारला जातो त्यानंतर बघा दलवीर भंडारी नियुक्तीबद्दल विचारलाय बऱ्याच वेळेस नियुक्तीवर विचारलाय सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश वगैरे बरंच विचारले ओके काय दत्तूवर प्रश्न विचारला होता हम्म दत्तू काय माझ्या घरचं काय दत्तू म्हणाल दत्तू म्हणतो सरन्यायाधीश दत्तू साहेब त्यांच्यावर आला तर ओके त्यानंतर बघा साहित्य अकादमी पुरस्कारावर आलाय त्यानंतर असमा जहांगीर यांच्यावर विचारलाय काय अमूर्त सांस्कृतिक वारसा याच्यावर विचारलेला आहे ओके हवामान बदलाशी संबंधित करावर विचारलं आहे किंवा रोहन मोरे ज्यांना साता समुद्र पार केलेला आहे असा पहिला भारतीय आहे तर त्याच्याबद्दल विचारलं आहे आणि काय महाराष्ट्राचा वन लाईनर प्रश्न विचारलाय काय कशावर आहे महाराष्ट्राचं तर बघा स्त्रियांना मोफत इंजेक्टेबल गर्भनिरोधक प्रदान करणारं पहिलं राज्य कोणतं तर असं पहिलं राज्य कोणतं असं काही विचारलं तर डोळे झाकून काही माहिती नसेल तर महाराष्ट्र निवडायचं आणि आंतरराष्ट्रीय लेव्हलला काही म्हणलं तर भारत निवडायचं हे तुम्हाला आजपर्यंतच्या बघण्यातून मिळून तुम्हाला मी दिलेलं हे वरदान आहे बरोबर ऐ घ्या वरदान ओके लक्षात घ्या आता आपण टू द पॉईंट म्हणजे आता याच्यामधल्या महत्व ज्याच्यावर दरवर्षी प्रश्न आहेत बघा दोन ते तीन प्रश्न मग कधी एकाच वर्षी एक विचारलाय पण दोन किमान दोन तीन तर तीन प्रश्न असे काय पुरस्कारावर प्रश्न आहेत पहिलं पुरस्कारापासून सुरुवात करू पुरस्कार पूर्ण कम्प्लीट करू त्यानंतर मग एक एक स्टेप बाय स्टेप घेऊ आपला असा पद्धतीनं मग पुरस्कारावर आजपर्यंत कशी प्रश्न आली हे डोक्यासमोर ठरूनच पुरस्कार घेणार आहे ओके लक्षात आलं उदाहरणार्थ नोबेल घ्यायचा असेल मला तर मी कसं घेणार हो नोबेल तर काय करणार नोबेलवर आजपर्यंत प्रश्न काय विचारला त्याच्या इतिहासावर एकही प्रश्न आजपर्यंत आलेला नाही पण हे फक्त एवढंच की काय दहा डिसेंबरला दिला जातो का, का? तर मानवाधिकार दिवस आहे मानवा दहा डिसेंबरला कोणता दिवस आहे मग खाली जागतिक मानवी हक्क दिन कोणता आहे असाही प्रश्न विचारलाय तर मग तो काय मानवी हक्का संबंधित प्रश्न आहे तो इकडे येणार नाही म्हणजे त्याच्या का काय याच्यावर इतिहासावर विचारला उगोच काय करतो दोनदा पुरस्कार कोणाला भेटलाय जास्त जास्त कोणाला भेटलाय अरे काय काय करायचं काय इतिहासात भलमसार दोन चार पेजेस दिलाय कोणी म्हणून तेवढं करत बसायचं का जे लागतं तेवढं खाना समजा तुमच्या घरात पातेलेवर भात केले पायलीचा ठेवला समोर म्हणून सगळं खा का भात जरी त्यांचा असलं पोट तुझं बेटा बरोबर म्हणून आलेलं पुस्तक हे प्रॉपर जे लागतं तेच उचलायचं मग कोण कसं कसं कळल हे प्रवेशीरचे प्रश्न ओके तर त्यानुसार बघा पुरस्कार सहा क्षेत्रात दिला जातो नोबेल मग तुम्हाला थोडक्यात सांगतो आणि मग आपला काय सेकंड लेक्चरमध्ये पुरस्कार सुरू करतो तर बघा काय की कसं करायचं बघा अभ्यास बघा मित्रांनो पुरस्कार आहे ना नोबेल पुरस्कार सहा क्षेत्रात दिला जातो बरोबर कधीपासून सुरुवात झाला एवढं नॉर्मल ओके कधी दिला जातो एवढं नॉर्मल ओके okay? देणारी संस्था काय एक छोट्या गोष्टी याचा इतिहास संपला इथंच एंड करायचं मग भारतातला पहिला व्यक्ती कोण आहे ज्याला मिळालं हे पहिल्यांदा भारतात कोणाला मिळाले जर इतिहास बघायचा असेल तर आणि काय सध्या लेटेस्ट कोणाला मिळालाय लेटेस्ट ले अभिन काय अभिजित बॅनर्जी असतील त्याच्या अगोदर कैलास सत्यार्थी असतील संपलं दॅट्स इट आता सगळेच करत बसत नाही मध्ये okay? ओके मग यांना कोणाकोणासाठी भेटले काय नाही नॉर्मल चल दॅट्स इट अभिजित बॅनर्जी थोडं डिटेल बघायचं का तो लेटेस्ट आहे मग नंतर आता काय तीन एक क्षेत्र आहेत कोणकोणती सायन्स मधले तीन एक क्षेत्र भौतिकशास्त्र रसायनशास्त्र वैद्यकशास्त्र हे तीन क्षेत्र सायन्सचे आहेत आणि तीन क्षेत्र बाकीचे आहेत कुठली शांतता साहित्य आणि अर्थशास्त्र ही तीन क्षेत्र आहेत बरोबर ना मग या तीन क्षेत्रावर खूप कमी प्रश्न येतात सायन्सच्या आलं तर ते मेन्स बिन्स कुठंतरी वगळ वगळ प्रश्न विचारते ते बी जुळाजुळामध्ये आणि ते बी एकाचे तीन तीन राहतात ते लक्षात बी राहणार एवढी नावं अवघड करू कोणाच्या बाप्पा ठेवलं होतं का एवढं नाव अवघड आणि तशा लोकांना पुरस्कार करायला देतील तू म्हणता ना मारे एवढे नावं अवघड सर लक्षात पण राहत नाही राह नाय गण्या का तू म्हणाल सर गण्या गण्या लय म्हणाले सर गण्या कोण आहे मलाही माहीत नाही गण्या कोण आहे गण्या गण्या नाव राहते आपला गण्या गण्या गणपती त्याचं नाव घेतलं बघा ठोकून दिलं बरोबर आपला काय दिना घेणं नाही कोणाचं बरोबर मग काय काय नाव राहिलं पाहिजे सर काय हनम्या गण्या संत्या असं पाहिजे नाव सर सोपी सोपी नाव राहावं हो सर आता आपल्याकडं काय जे देव आहे त्याचं महाद्या नाव राहतात बरोबर ना, ना? थे थे एक धरलं की तेच नाव ठेवतं एका एखाद्या गावामध्ये गेलात ना साईबाबाची पूजा असली ना सगळं नाव का ठेवणार साईज सगळ्या दुकानाचे नाव साईज दुसरं नाव भेटणारच नाही असं लक्षात घ्या म्हणजे मला काय सांगायचंय मित्रांनो की प्रश्न जे आहेत तुम्हाला जे करायचे ते प्रश्न कशी येणार आहेत ते बघितलं पाहिजे लक्षात तर बघा तर आता सगळ्यात महत्वाचं काय पुरस्कार करताना कशी पुरस्कार केली पाहिजे काय केलं पाहिजे हे सगळं मी तुम्हाला सांगणार आहे तर महत्वाचं काय तर नोबेल करताना तर मला सांगायचंय की महत्वाचं काय तर बघा हे सगळी नाव अवघड अवघड असतात त्यावरून आपलं हे निघाल्यावर काय तिथे गरज नाही म्हणजे हे तीन वैद्यकशास्त्र रसायनशास्त्र यांचं एकदा फक्त एकोणीस आणि वीसचं म्हणजे वीसचं वाचून घेतलं तरी ठीक आहे आला प्रश्न आला गेला गेला पण प्रश्न काय विचारणार आहे तुम्हाला सांगतो मित्रांनो प्रश्न फिक्सले साहित्यावर विचारू शकतो मी सांगतो तुम्हाला आत्ताच का साहित्य दोन हजार अठराला दिलं गेलं नाही लैंगिक अत्याचारामुळे ते राहिलं होतं साहित्याचा पुरस्कार दोन हजार एकोणीसला अठराचा आणि एकोणीस एकदाच दिले बरोबर मग साहित्यावर विचारू शकतात म्हणजे बघा आजपर्यंत प्रश्न कशावर आले आहेत नोबेलवर एक तर साहित्य एक तर शांतता नाहीतर मग काय अर्थशास्त्र याच्यावर पुन्हा पुन्हा प्रश्न आहेत मग आता शांततेवर कसे आहेत प्रश्न कशा स्वरूप आहे शांतते कोणाला मिळालाय ए कोणाला मिळालाय आणि तो व्यक्ती त्या व्यक्तीबद्दल माहिती दॅट्स इट शांतता संपलं साहित्य मग साहित्य ज्याला भेटलंय तो एखादा व्यक्ती आहे तर त्याचं काय साठी मिळाला बाबा त्याला म्हणजे कुठलं साहित्य आहे त्याचं आणि तो, तो कुठल्या देशाचा आहे दॅट्स इट संपलं त्यानंतर अजून काय शांतता पुरस्कार आहे तर शांतता तू कोणत्या देशाचा आहे त्याला शांतपद कशाबद्दल कुठला श काय शांतता त्याने प्रस्थापित केलं ती शांतता बरोबर ना आणि तो कोणत्या देशाचा आहे आणि कुठली कोण असेल तर कुठली संस्था आहे त्या संस्थेबद्दल थोडं इन्फॉर्मेशन कधी स्थापन झाली नॉर्मल नॉर्मल बस दॅट्स इट एवढंच करायची गरज आहे मित्रांनी नाही तर वैद्यकशास्त्रामध्ये आतापर्यंत एकशे चौवेचाळीस भेटले अमके भेटले तमके भेटले जरी प्रश्न आला ना जाऊ द्या पुरू येतच नाही तुम्हाला प्रश्न मी लिहून देतो हां एवढं लक्षात राहत नाही आपण काय तुम्हाला पहिले सांगितले आपण काय स्वामी विवेकांदाचं पिल्लू नाही लक्षात राहणार नाही बघा या पद्धतीनं मित्रांनो मी घेणार आहे लक्षात तर डायरेक्टली टू द पॉइंट मी तुम्हाला काय पुरस्कारावर घेऊन जातो पुरस्कार महत्त्व महत्वाचे सगळे पुरस्कार करायचे का सर काय ज्ञान बा पुरस्कार काय संतुकाराम पुरस्कार एखाद्या वेळेस विचारला असाल तुळशीराम तुळशी पुरस्कार वगैरे महत्वाचे कोणते आहेत नोबेल पुरस्कार असेल आंतरराष्ट्रीय लॉस्कर पुरस्कार असेल आंतरराष्ट्रीय चित्रपट पुरस्कार असेल महत्व महत्वाचे रे बाबा ओके महत्वाचे पुरस्कार प्रत्येक क्षेत्रातली क्रीडा क्षेत्र असेल सामाजिक क्षेत्र असेल प्रत्येक क्षेत्रातली महत्वाचे भारतामध्ये काय काय ही <laughs> नागरी पुरस्कार महत्त्वाचे भारतरत्न असेल पद्मभूषण असेल पद्मविभूषण असेल पद्मश्री पुरस्कार असेल त्या बी ते पण कसे वाचायचं ते मी तुम्हाला टो डोक्यानं सांगणार आहे लक्षात घ्या त्यानंतर काय ऑस्कर पुरस्कार असेल मग आता काय चित्रपट क्ष क्षेत्रातले पुरस्कार असेल किंवा ऑस्कर असेल किंवा आंतरराष्ट्रीय चित्रपट पुरस्कार असेल किंवा राज्य चित्रपट पुरस्कार असतील मग त्यात काय महत्त्वाचं आहे ते करणं गरजेचं आहे ओके म्हणजे प्रत्येक क्षेत्रातलं महत्त्वा महत्त्वाचे पुरस्कार ओके इंदिरा गांधी शांतानी शस्त्रीकरण पुरस्कार असेल किंवा मग साहित्य अकादमी पुरस्कार असेल साहित्यातलं सर्वात मोठा पुरस्कार कोणतो नाही रे बाबा आपला आहे साहित्य अकादमी पुरस्कार साहित्य अकादमी पुरस्कार महत्व महत्वाची कोणती पुरस्कार आहेत ती मात्र तुम्हाला डीपली घेणार आहे घाबरू नका मी इतर घेणार नाही का आयोग वेटेज देईल ना तसाच मी वेळ देईल आयोग जिथं वेळ जास्त मी तिथं लक्षात तर एवढं बोलून मी थांबवतो मित्रांनो तर लक्षात घ्या तुमचा जो करंट आहे टू द पॉईंटच घेईल मित्रांनो लक्षात घ्या मी असं मी पहिलंच सांगितलं फापड पसरा अजिबात घेणार नाही गरजही नाही ज्याची गरज नाही तिथं पण नाही आणि अत्यंत झाल आणि अत्यंत कडक माणूस आहे मी म्हणून लक्षात म्हणून मला जे लागतंय मी तेच तुमच्यासमोर मांडणार आहे तुम्हाला कळत असेल सतरा अठरा एकोणीसला कसे प्रश्न आलेत आपण कसं जायला पाहिजे त्यानुसारच आपण जाऊ राज्यसेवेचे प्रश्न पण माझ्या डोक्यात आहेत पण तुमच्यासमोर याचा भडीमार केला नाही का तर तुम्ही त्याचा अभ्यास करत नाहीत फक्त तुम्हाला कशा पद्धतीनं सगळीच आजपर्यंत आलेल्या प्रश्नपत्रिकेमध्ये कशा प्रकारची आता शंभर प्रश्न नुसत्या पुरस्कारावर काढलो म्हणजे बसला असेल का मी का तर ही सगळी प्रश्न घेऊनच किंवा कशा पुरस्काराचा कसा अँगलनं अभ्यास केला पाहिजे ते तुम्हाला सांगणार आहे तर एवढं लक्षात घ्या तर तुमचा पूर्ण टू द पॉईंट होईल फक्त एवढंच की मी जे सांगणार आहे ते तुम्हाला जे मी नोट्स दिलेले आहेत ओके करंट अफेअर्सच्या जो नोट्स उपलब्ध करून दिलेले आहेत त्या नोट्ससोबत ठेवायच्या त्यामध्ये जर मी या कोणती माहिती सांगितलं असं ॲड करून घ्यायचं दॅट्स इट आणि तेच नोट्स वाचत राहायचं का सगळं वाचत नाही एका पेजवर मी कधी कधी त्या दोनच पॉईंट सांगणार आणि पळू जाणार आहे तेवढंच करायचं बाकी वाचत बस किती पण तेवढ्यावर लक्षात ठेवू प्रश्न नव्याण्णव टक्के तिथेच येणार आहे ओके धन्यवाद मित्रांनो